नमस्कार चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवाक संविधानांत त्र्याहत्तरवे संशोधन केले आणि पंचायती राजाच्या संस्थाकरणास भुये पावड्यार सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या इतिहासांत एक निर्णायक खीण जुळून आयलो याच दिसाक आनी तारखेक उगडास करीत देश चोवीस एप्रिलाक पंचायती राज दीस म्हूण मनयतात पंचायती राजाची ही व्यवस्था एक लांब प्रवास करपाक पावल्या आणि ग्रामीण भारताच्या निर्माणांत जायत्या संकल्पाक परतून उगडास करीत विकासाचे जायते किर्तिम आपल्या नावार केल्या पंचायती राजाची व्यवस्था गाव आणि गरिबांखात वरदान शाबित जाल्या आईचे परिस्थितीत राजधानी दिल्लींतल्यान सरकाराच्यो साबार येवजणी निमण्या पावड्या बगर ग्रामीण भारतांत पावोवपाच्या आव्हनाक या पंचायती राज व्यवस्थेच्या माध्यमांतल्यान येसस्वीपणान केल्या आमचे मुखार ग्रामीण भारताच्या निर्माणाच्या संकल्पांची पुनरावृत्ती करपाची वेळ आनी आम्ही निरंतरपणान हे दिकेन मुखार सरत आसात भौमनेस्त प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांणी पंचायती राज दिसाच्या सुवाळ्यार म्हणिल्ले की हो दीस ग्रामीण भारताच्या नवनिर्माण आणि संकल्पांची पुनरावृत्ती एक महत्व खीण असा हो दीस ग्रामपंचायतीचे योगदान आणि तिच्या असामान्य कामांक पळोवात समजुपाखीर आणि ताची तुस्त करप असा भारताच्या निर्माणान पंचायतींची भूमिका तो सारखीच असा दरेका संकष्टाक फुडो पंचायतींनी वडा समजिकायेनूच केला आपल्या यत्नावरवी दरेका अडचणींत ग्रामीणांक भायर काढल्यात कोरोना सारख्या महामारी वेळार पंचायतींनी जे तरेन कोरोना पसरपापासून आडायले व्यवस्थापन केले दरेका गरजेवंत गरिबामेन जेवण पावले हे खात्रेन लायकूच असा आंगणवाडी वावरपी आशा वर्कर आणि ग्रामपंचायत सदस्यांचे भूमिकेची या संकष्टा वेळार दर एकलो तुस्त करीत असा आम्ही जागे आसात आमचे गाव जागे आसात आख्या संवसारांत आमचे जागरूकता खातीर हो संदेश दीत आसात की ग्रामीण भारत हो बदलला भारत सरकाराच्या साबार मंत्रालयांच्या योजणींचा लाव गावा पावोवपाकूय पंचायती वडा उत्साहात वावरत आसात प्रधानमंत्री आवास येवजण ग्रामीण प्रधानमंत्री गरीब कल्याण येवजण प्रधानमंत्री किसान सन्मान येवजण उज्ज्वला योजण पेन्शन योजण प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजण ह्या सगळ्यांचा लाव ग्रामीणांक मेळपाक लागला आणि हे सगळे पंचायतीच्या कुशळ नेतृत्वाचोच परिणाम म्हणपाचो राष्ट्रीय पंचायती राज दीस महात्मा गांधींच्या ग्रामोदय ते राष्ट्रोदय आणि ग्राम स्वराज्याक उगडास कर महात्मा गांधी सदीच गावांच्या विकासाचेरूच बळ दिताले आणि ग्राम स्वराज्याच्यो गजाली करी या गांवाची सेवा करपाचो प्रण घेवपाक जाय आत्मनिर्भर जावपाचो संकल्प घेवपाक जाय पंचायती राज प्रतिनिधींची गरज असा उतका रुई की तांणी उदका राखणेचेरूय ध्यान दवरचें हाचे बराबरूच शिक्षण भलायकी अस्तुरी सबळीकरण रोजगार कुशळटाय विकास सगळल्या खातीर पंचायतींनी यत्न करचे भारत सरकाराच्या साबार योजणींक मेरेन पावोवपाक आपणाले योगदान दिवचे खऱ्या अर्थात जर गावांचा विकास जाल्यार गाव पंचायत हांच्या हातांत जर पैसो पावत जाल्यार गावांचो विकास बरे तरेन करप शक्य जातले प्रधानमंत्र्यांचा असोच विचार असा म्हण तर येद्या व्हडल्या पावड्यावर फिफ्टीन फायनान्स कडसून पैसो गावांच्या विकासा खातिर दीता सा। पी एफ एम एस यंत्रणा जी केंद्र सरकाराच्या साबार मंत्रालयांनी लागू असा ती आता पंचायतींनी बी लागू केल्या जायत्या पंचायतींनी हिका बरे तरेन समजून आता पी एफ एम पेमेंट करपाक सुरुवात केल्या हा ग्रामपंचायतींच्या कामांनी पारदर्शकताय आयल्या आणि हो, आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक क्रांतिकारक असोच निर्णय घेत पंचायतींक खऱ्या अर्थान सबळ सक्षम पारदर्शीय करता खातीर ग्रामपंचायतींक प्रोत्साहन दिलां येयात राष्ट्रीय पंचायती राज दिसा सुवाळ्यार आमी सगल्यांनी सोपूत घेवया देशाक प्रगती मार्गार व्हरपाक व्हरप सगलेच ओपतले गांधीजींच्या स्वराज्याच्या सपनाक पुराय करतले नव्या भारताच्या निर्माणान आमचे आख्खे योगदान दितले, आमच्या गावांक एक आदर्श गाव करतले आणि आमचे पंचायतीक एक आदर्श पंचायत करतले जय हिंद